नमस्कार, मी शाहुसेन मुल्ला. तुम्ही पाहता एसएम नेटवर्क प्रस्तुत तितचलकरंजी न्यूज टाइम. पाहूया आजच्या ठळक बातम्या आमच्या प्रतिनिधी सर. हळूहळू मोदी हुकुमशाहीकडे जात असून लोकशाही संपून पाहत आहेत, त्यामुळे लोकशाही टिकवण्यासाठी आपली शक्ती पणाला लावूया असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी केले. केंद्र सरकारमधील काहींचा पूर्वीपासून महाराष्ट्राबद्दल आकस दिसून येतो, मात्र महाराष्ट्र आमची अस्मिता असून गद्दारांना या महाराष्ट्रातच गाडल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, अशा इशारा उभाटा शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या प्रचारार्थ झालेल्या महाविकास आघाडीच्या विजय संकल्प सभेत ते बोलत होते. पवार म्हणाले, इचलकरंजीच्या उद्योग व्यवसायावर अर्थकारण अवलंबून आहे, मात्र या शहराच्या उद्योगाच्या प्रश्नाकडे सरकार ढुंकूनही बघत नाही. याचा परिणाम सर्वांवर होताना दिसत आहे. शेतकरी, कामगार यासह सर्वच प्रश्नाकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदी सातत्याने महाराष्ट्राचा दौरा करत आहेत, मात्र ते महाराष्ट्राच्या हितासाठी काय करणार, सत्तेचा वापर महाराष्ट्राच्या भल्यासाठी कसा करणार याबाबत भाष्य करत नाहीत. ते केवळ शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबतच बोलत आहेत. सत्तेचा गैरवापर करणे हे मोदींचे वैशिष्ट्य आहे. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी मोदीच्या धोरणांची विसंगत भूमिका घेतल्याने ते जेलमध्ये आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्रीही चांगले काम करीत होते, मात्र तेही जेलमध्ये आहेत. म्हणजे चांगले काम करणारी व्यक्ती मोदी सरकारला पसंत नाही. मोदी हळूहळू हुकुमशाहीकडे जात असून जनतेला लोकशाहीने दिलेले अधिकार हिरावून घेताना दिसत आहेत. त्यामुळे हुकुमशाहीला विरोध करत लोकशाही टिकवण्यासाठी आपली सर्व ताकद पणाला लावूया आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विजय करूया असे आवाहन केले. गेल्यावेळी 5 व्यासपीठ याच व्यासपीठावरून खासदार माने यांना आणि पंतप्रधान मोदी यांना मतदानाचे आवाहन केले होते. यामुळे माफी मागतो असे म्हणून उद्धव ठाकरे यांनी शिवसेना नकली म्हणत मोदी सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणू पाहत आहेत. यामुळे न्यायालयाने मोदीचे हे दबावाचे राजकारण आवरावे, आमदारांना फोडून तोडफोडीचे राजकारण करत राज्यात सत्ता आणली, मात्र खासदार फोडून त्यांनी डबल गद्दारी केली आहे, महाराष्ट्राची ही गद्दारी केली आहे. महाराष्ट्र आमची अस्मिता आहे. भाजपला कोण जवळ करत नव्हते तेव्हा शिवसेनेने खांद्यावर बसवून संपूर्ण महाराष्ट्र दाखवला, मात्र तेच आता शिवसेना संपवू पाहत आहेत. त्यामुळे तोडाफोडीचे राजकारण करून सत्ता मिळवणाऱ्या या लुटारूंचा सुपडा साफ केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. भाजपच्या व्हायरसपासून 10 हाताचे अंतर ठेवा, या हुकुमशाही व्हायरसला गाडून टाका, नकली शिवसेना असे वारंवार नरेंद्र मोदी म्हणत आहेत. एक प्रकारे ते सर्वोच्च न्यायालयावर दडपण आणत आहेत. शिवसेना हा पक्ष काढून घेतला, चिन्ह घेतले, मात्र जनता आमच्या सोबत आहे हे ठिकठिकाणी जमत असलेल्या समुदायावरून स्पष्ट होते. गुजरात आमचा शत्रू नाही, महाराष्ट्र आणि गुजरातही आपलाच, मात्र महाराष्ट्राच्या तोडचा घास कोण पळवून नेत असेल तर ते होऊ देणार नाही असे सरकार शेतकऱ्यांना दिल्लीत येऊ देत नाही. त्यांना शेतकऱ्यांनीही दिल्लीत जाऊन द्यायचे नाही. महाराष्ट्र संविधान याबाबत आकस असणाऱ्यांना, महाराष्ट्र लुटाऱ्यांना, ओरबडणाऱ्यांना एकही मत देऊ नका असे आवाहनही त्यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गेल्या 10 वर्षात आजीमाजी खासदारांनी इचलकरंजीच्या पाण्याचा प्रश्न, उद्योग व्यवसाय यासह कोणतेच प्रश्न सोडवले नाहीत. एक खासदार निवडून आला की आंदोलन करतो आणि दुसऱ्याने तर काहीच केले नाही, त्यामुळे जनता नाराज आहे. नावात सत्यजित असणारे सत्यजित पाटील हे प्राधान्याने शहराचा पाणी सोडवतील. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येणार आणि 6 महिन्यात सर्वजण मिळून प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार असा विश्वास व्यक्त करत सत्यजित पाटील यांना मतदान करण्याचे आवाहन केले. काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक भावचकर यांनी शेट्टी केवळ शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत असून त्यातूनही ते हिंसाच करत असल्याचे, शेतकऱ्यांचे जनतेचे नुकसानच होत आहे, तर नवा चेहरा म्हणून धैर्यशील माने यांना संधी दिली, मात्र या दोघांनीही शहराच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने ते प्रलंबित आहेत. सर्वच प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आणि महात्मा गांधी यांचे समृद्ध भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी महाआघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले. सत्यजित पाटील यांनी आपले राजकारण संपले तरी चालेल, पण नेत्याला सोडायचे नाही आणि गद्दारी करायची नाही. जनतेने दिलेली खुर्ची जनतेच्या विकासासाठी वापरायची आणि काम करत राहायचे या तत्वाचा मी आहे, त्यामुळे जनतेचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मला संधी देण्याचे आवाहन केले. आमदार मानसिंग नाईक, माजी आमदार अशोक जांभळे, उल्हास पाटील, राजू आवळे, प्रताप होगाडे, सयाजी चव्हाण, सुकुमार कांबळे, विनय महाजन, सदा मलाबाद यांनी सत्ताधारी लोकशाही मोडीत काढून हुकुमशाही आणू पाहत आहेत. जनता हे कदापि सहन करणार नाही, त्यामुळे सत्ताधारांच्या या कूटनीतीविरोधात संघटित होऊन सत्यजित पाटील यांना मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.
सभेस आमदार राजू आवळे, अरुण दुधवकर, व्ही व्ही पाटील, माजी आमदार सुजित मिंचेकर, गणपतराव पाटील, संजय कांबळे, मदन कारंडे, सागर चाळके, राहुल खंजिरे, संभाजी नाईक, अब्राहिम आवळे, संजय चौघुले, वैभव उगळे, उदयसिंह पाटील, भरमा कांबळे यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एस एम नेटवर्क प्रस्तुत इचलकरंजी न्यूज टाईम 107 साठी.